दिवाळी म्हटलं की दिव्यांचा प्रकाश, दीपोत्सव. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पणत्या लावून वातावरण प्रसन्न आणि प्रकाशमय करून दिवाळी सणाची सुरुवात करण्यात येते. आणि याच उद्देशातून माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याभोवती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याभोवती मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पहिली पंक्ती लावून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय संघटक अनिता काळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दीपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्या रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे मंदिरामध्ये देव आणि माय बहिणींच्या कपाळावर सौभाग्याचं लेणं अखंडित राहिलं अशा या रयतेच्या राजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या पायाजवळ हा दिवाळीचा पहिला दिवा लावण्यासाठी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि सर्व समाज बांधव 12 बोलुते आणि 18 पगड जातीच्या सर्व समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी महाराजांच्या चरणी येऊन नतमस्तक होऊन दिवाळीचा पहिला दिवा महाराजांच्या चरणी लावला आणि हा दीपोत्सवाचा खऱ्या अर्थाने आम्ही उत्सव साजरा करीत आहोत. आणि समाजामध्ये या माध्यमातून आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की या राजामुळे आपण सर्व समाज सुरक्षित राहिलो आणि एक समाजाला चांगली दिशा मिळाली. आदर्श जीवन काय जगावं हे राजांनी शिकवलं आणि त्या राजांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी एक दिवा एक जीवाने एक दिलाने हार दीपावली उत्सव साजरा करावा असं आम्ही सर्वांना नम्रपणे आवाहन करतो. जय जिजाऊ, जय शिवराम. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मासाहेबांना प्रथमतः अभिवादन. आणि स्वराज्याचं देखणं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं शिवछत्रपती. स्वराज्याचं देखणं स्वप्न ते आपल्या हृदया आपल्या खांद्यांवर पेरलं शंभू छत्रपती. सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन. आजचा हा दिवाळी महोत्सव जो पूर्ण आनंदाने आज आपण साजरा करत आहोत त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिजाऊ मासाहेबांनी स्वराज्याची पहिली पंक्ती पेटवली आणि सगळीकडं आपणा सर्वांना प्रकाशमान केलं त्या जिजाऊंमुळं आज आपण हा जो उत्सव आहे तो साजरा करत आहोत. आणि राजे शिवछत्रपती स्त्रियांचा सन्मान करणे ह्या राजांनी तळागाळातील सर्व स्त्रियांना आईप्रमाणे वागण्याची जी आपल्याला एक शिकवण दिली. या दीपोत्सवाप्रसंगी मनोज पारखे, सदाशिव रोहकले, विजय नवले, बापूसाहेब साठे, अमोल लहारे, गणेश गायकवाड, प्रशांत गायकवाड, अशोक आजबे, इंदू गोडसे आदी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.